सीताक्री ज्वेलर्स यांचे श्री सीताक्री प्लायवूड अँड हार्डवेअर उत्कृष्ट क्वालिटी आणि असंख्य व्हरायटी सोबत आपल्या माफक दरामुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले विट्यातील एक भव्य शोरूम आमच्याकडे ऑफिस आणि घरगुती फर्निचर साठी लागणारे प्लायवूड सनमायका विनियर दरवाजे यासह हार्डवेअरचे सर्व मटेरियल अगदी होलसेल दरात उपलब्ध. आमचा पत्ता सीताक्री कॉम्प्लेक्स HDFC बँकेजवळ कराड रोड विटा. नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णा काटचा जिओ मराठी न्यूज आणि आता गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर. खळापूर तालुक्यातील ताडाचीवाडी येथे मजुरावर खुनी हल्ला झालाय. गोठ्यात झोपलेल्या मजुरावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी हा खुनी हल्ला केलाय. या क्रूर हल्ल्यात सत्यवान पवार हा मजूर गंभीर जखमी झालाय. मजुरावर खुनी हल्ला करून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय. अज्ञात हल्लेखोरांवर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जखमी सत्यवान पवार यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खानापूर तालुक्यातील ताडाचीवाडी येथील मजुरी करणारे सत्यवान तुळशीराम पवार हे नेहमीप्रमाणे आपल्या गोठ्यात झोपले होते. आज मंगळवारी मध्यरात्री सत्यवान पवार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी खुनी हल्ला केला. या हल्ल्यात सत्यवान हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यात 6 ठिकाणी कुऱ्हाडीसारख्या हत्याराने जबर वार करण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार सत्यवान यांचे वडील तुळशीराम पवार यांच्या 5:30 सुमारास निदर्शनास आला. यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या खुनी हल्ल्यात 3 ते 4 हल्लेखोर सामील असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येतोय. बघूयात पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके काय म्हणतात. खानापूर रुपयांतर्गत असणाऱ्या ताडाचीवाडी गावात आज पहाटे एक खुनी हल्ला झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. यातील जखमी सत्यवान तुळशीराम पवार हा त्याच्या घराच्या पाठीमध्ये गुरांच्या गोठ्यामध्ये झोपला होता. त्याच्यावरती पहाटेच्या वेळेस प्राणघातक हल्ला झाला. जखमी अद्याप बेशुद्ध आहे आणि बेशुद्ध अवस्था असताना वडिलांना सकाळी 6:30 तो जखमी अवस्थेत दिसला. त्याला दवाखान्यात शिफ्ट केलेला आहे. तो स्टेटमेंट देण्याच्या स्थितीमध्ये नाहीये. घरच्यांकडून आणि बाकी गावातून माहिती प्राप्त करत आहोत. सध्याच्या स्थितीमध्ये जखमीचे वडील यांचे खरेदीवरून त्यांचे 7 नोंदवत आहोत आणि अधिक तपास करत आहोत. डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना, मुलांच्या भुकेच्या तक्रारी, अशक्त व कृश मुले, मुलांची पोटदुखी व संडासच्या तक्रारी, मुलांचा अभ्यास मार्गदर्शन यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा. अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काटचे जिओ मराठी न्यूज.